तालुका सेड़म में आज बाबा साहब अम्बेडकर की 64वीं यौम वफात के मौके पर मुख्तलिफ सियासी, समाजी और मिली तंजीमों ने इन्हें खिराज अकीदत पेश की। इस मौके पर DSS के जिली सदर एडवोकेट मारुति साहब ने बाबा साहब अम्बेडकर की काविशों और मेहनतों का तस्किरा किया और इनके मुजस्मे पर फूल की माला चढ़ाई। बाबा साहेब महापरिनिर्वाण अरवु वर्ष कड़ी होराट गुरु पसरस चिंतने शोषित बिगड़ दारीदीपे अंबेडकर नेनयद क्षण स्थल विरल आलोचने चैतन्य पड़द शोषित जाति कुछ बड़सद गुणवाचक बरयद वाक्य अंबेडकर समग व्यक्तित्व दर्शन कटिकड़ी भाषे मितियुंटु चिंतने स्मरण दलित जाति सवि आने बल संचे अंत सर्वशक्त सर्वज्ञ सर्वांतरमीय प्रतिरूप अंबेडकर डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर सतत संघर्ष चिंतन प्रतिफल मीसला दलित जाति सबलीकरण के प्रमुख आयुध आया जाति संख्य अनुगुण देश संपत्तु आदाय अधिकार सवलत्तु जाति संख्य आधार वितरिसुवुदु अंबेडकर सामाजिक जनतंत्र विचारधार प्रायोगिक नेलेयागिदे। ಈ ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಮೀಸಲಾತಿ ವರೀಕರಣವು ದಲಿತರ ವಿಭಜನೆಯಲ್ಲ, ಬದಲಿಗೆ ದಲಿತರ ಏಕತೆಯ ಮಹಾಪಥ ಎಂದು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಕಾರಣ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ 64 64ನೇ ಮಹಾಪರಿನಿರ್ವಾಣ ದಿನವನ್ನು ದಲಿತರ ಏಕತೆಯ ದಿನವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ದಲಿತ ಸಂಘಟನೆ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ವಾದ ಪರಿಭಾರಿಸುತ್ತದೆ. ಈ ಸತ್ಯವನ್ನು ದಲಿತ ಜಾತಿಗಳ ಎದೆಯಾಳಕ್ಕೆ ಇಡಿಪಡುವ ಪ್ರಯತ್ನವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ವಾದ ಸೇಡಂ ತಾಲೂಕು ಶಾಖೆಯು ಇಂದು ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಕಾರದಿಂದ ದಲಿತರ ಏಕತಾ ದಿನವನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹಾಜರಾಗಿರುವ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಜೈ ಭೀಮ್ ಅನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ನನ್ನ ಎರಡು ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನು ಮುಗಿಸುತ್ತೇನೆ. ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಭಾರತ್.